हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजला. विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनीही सरकारला घेरलं. अनधिकृत बांधकामांना मंजुरी देण्याबाबत राष्ट्रवादी बरोबर शिवसेना आणि भाजपचे आमदारही रस्त्यावर उतरले. अखेर या दबावाला बळी पडत सरकारनं पुढच्या आठवड्यात विधेयक मांडत असल्याचं आश्वासन दिलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींनी केलेल्या विनंतीस मान देऊन संबंधित आमदारांनी आपला राजीनामा तात्पुरता मागे घेतला आहे. जेव्हा हा निर्णय होईल तेव्हाच त्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल. जर या अधिवेशनाच्या दरम्यान हा कायदा आला नाही तर मात्र राजीनाम्यापासून मागे हटणार नाही अशा प्रकारचंच भाष्य दोन्ही चारही आमदारांनी मुख्यमंत्री महोदयांसमोर केलं आहे. न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं जे मत मांडण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये कारवाई करण्यात येईल. पुणे महापालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 13 नगरसेवका